हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या देशासाठी आवती द्यायला आपण तयार असलं पाहिजे, तेव्हा कुठं ते धैर्य कामात येईल. धैर्यवान बना, आत्मविश्वास आपल्यासोबत राहील. आत्मविश्वासानी माणूस आहे ना जग प्रादाग्रांत करू शकतो. आता ॲडॉल्फ हिटलरचं उदाहरण घ्या, काय होतं त्या माणसाकडे. जेव्हा तो माणूस पहिल्यांदा स्टेजवर गेला ना, तेव्हा कोणी ऐकायला तयार नव्हतं हिटलरला, कोणी ऐकायला तयार नव्हतं. तो हिटलर ओरडला, दिस इज द प्रॉब्लेम विथ द जर्मन पीपल. आणि त्यानंतर लोकांना कळलं की या माणसामध्ये धम आहे. साले आधीचे जे नेते होते ना हे सर्व गांडू होते, आणि या हा सगळा काहीतरी मर दिसत आहे, आणि याला काहीतरी जर्मनीसाठी चांगलं करायचं आहे. आता या भाऊंनी आपल्याला सांगितलं की सुभाषचंद्र बोस हिटलरला भेटायला गेले होते, आणि सुभाषचंद्र बोसनी लगेच त्यांना ओळखलं की हे ॲडॉल्फ हिटलर आहे. या आधीचे जे तिघं लोक आहेत ते हिटलर नव्हते. ज्या माणसामध्ये आग असते ना काहीतरी निर्माण करायची, ते माणसाच्या डोळ्यात दिसून पडते. नाही तर काय, आणि नाही तर थकलेले मरगळलेले, अरे देवा बघू ना. ते जेव्हा शिवाजी महाराजांना वाटलं की कोणाला घ्यायला पाहिजे, तेव्हा तानाजी महाराज सर असे गेले, नाही मरू दे माझ्या रायवाचं लग्न आहे मी नाही जा. तेव्हा तानाजी महाराज सर गेले, महाराज ही संधी मला द्या. ते आग होती, स्वराज्य निर्माण करण्यासाठी आग पाहिजे, आणि त्या आग निर्माण करण्यासाठी ती जर माणसामध्ये धाडस असेल ना, ती आग दाखवायची गरज नाही, ते आपोआप दिसूनच जाते की या माणसामध्ये आग आहे. आता काही माणूस आहे की बापाच्या पुण्याने भेटलेला आहे. आता राहुल गांधीचं उदाहरण घ्या, त्या माणसामध्ये आग दिसतच नाही की भाई मला राष्ट्र निर्माण करायचं आहे, मला बेरोजगारी हटवायची आहे, मला गरिबी घालवायची आहे, त्या माणसामध्ये आग नाही. आता द हिज मॅन द दॅट मॅन बॉर्न विथ अ सिल्वर स्पून, म्हणजे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला माणूस आहे, तो काय गरिबी हटवणार. गरिबी जर हटवायची असेल ना, त्यासाठी आग दिसली पाहिजे की हो मी नरेंद्र मोदी 56 इंचाचा सिन्हा घेऊन आलो आहे आणि मी गरिबी हटवणार. मग तेव्हा कुठं त्या माणसाला 303 सीटा भेटल्या लोकसभेच्या. आणि तेच राहुल गांधीचा जर विचार केला, त्यांना 52 सीटा. ते लोक आहे ना, लोक बघतात की या माणसामध्ये आग आहे, या माणसामध्ये कॉन्फिडन्स आहे, या माणसामध्ये आत्मविश्वास आहे, या माणसामध्ये धैर्य आहे, आणि हा माझा नेता आहे. असं जर आपल्याला वाटत असेल, जर आपल्याला जर आपल्याला नेता बनायचं असेल, तर आपलं कर्तृत्व असलं पाहिजे. कर्तृत्व आलं की नेतृत्व येते. नेतृत्व कसं आहे, आणि हे यासाठी लागतं वक्तृत्व. आणि वक्तृत्व जर चांगलं आलं पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल, तर धाडस असणं गरजेचं आहे. नाहीतर पहिल्याच सरांनी सांगितलं की कोणतरी मर्सिडीज 10 लाख 12 लाख रुपये त्यांचं महिन्याचं इन्कम, ते BMW मध्ये आले आणि त्यांना बोलता येत होतं, मग ते धाडस कामाचं काय. त्यांनी हा मानतो की बाबा त्यांनी भरपूर पैसे कमवले, पण जर या स्टेजवर त्यांनी पैसे कसे कमवले, जर तो मेसेज लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आहे, तर त्याचा फायदा काय. मग ते काय स्वतः श्रीमंत झाले, पण बाकीच्या लोकांना पण श्रीमंत करायचं ना. आता माणसाची जबाबदारी काय असते, मी समृद्ध झालो आणखी 4 लोकांना समृद्ध करा. 4 लोकांना समृद्ध केव्हा करू, जेव्हा मी त्यांना मोटिवेट करू, ज्यांना जेव्हा मी त्यांना प्रेरणा देऊ. आता प्रेरणा द्यायचं प्रत्येकाच्या कानात जाऊन थोडी सांगू शकतो आपण, तेव्हा लोकांसमोर 10,000 लोकांसमोर 1,000 लोकांसमोर 100 लोकांसमोर आपण जाऊ, मी कसा श्रीमंत झाला आणि हा मार्ग जर तुम्ही अवलंबला तर तुम्ही पण श्रीमंत होऊ शकता. असं जेव्हा आपण धाडसाने सांगू, जेव्हा आत्मविश्वास